लायब्ररी न्यूज बुलेटिनमध्ये या भागात आपले सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. गोकुळ निवडणुकीच्या निमित्ताने विविध टप्प्यांवर नवनवीन आश्वासनांची खैरात सुरू आहे. 4 महिन्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी असल्याने सर्व पक्षीय इच्छुक गोकुळच्या निवडणुकीत राबत नेत्यांचे लक्ष वेधत आहेत. तालुक्यातील नेत्यांना आमदारकीचे आमिष, तर दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना स्वीकृत संचालक, जिल्हा बँक, जिल्हा परिषद, साखर कारखाना संचालक पदाचे मधाचे बोट लावले जात आहे. तिसऱ्या फळीसाठी लक्ष्मीदर्शन व नोकर भरतीचे आमिष आहे. गोकुळच्या निमित्ताने काहीतरी पदरात पडेल या आशेने जोमाने प्रचार करत दोन्ही बाजूचे कार्यकर्ते अंगाची लाही करणाऱ्या उन्हातून गावोगावी पळत आहेत. गोकुळच्या 3648 ठरावधारक मतदार आपल्या बाजूने करण्यासाठी दोन्ही बाजूंकडून टोकाचे प्रयत्न सुरू आहेत. सहकारी विभागाकडे मागील वर्षी शक्तीप्रदर्शनाने ठराव जमा केल्यानंतर उमेदवार आणि पक्षीय पातळीवरही ठराव जमा केले आहेत. यातून गोळाबेरीज करत मतांचे गणित मांडले जात आहे. नेत्यांनी अधिकाधिक ठरावधारकांपर्यंत पोहोचून मतदार आपल्या बाजूने घट्ट करण्यासाठी यंत्रणा कामाला लावली आहे. प्रचारासाठी गोकुळशी संबंध नसलेली मोठी यंत्रणाही समांतर राबत आहे. येऊ घातलेल्या महापालिकेच्या निवडणुकीतील इच्छुक मोठ्या संख्येने प्रचारासाठी गावोगावी फिरत आहेत. शिरोळपासून चंदगड तालुक्यातील शेवटच्या गावापर्यंतचा परिसर या इच्छुकांनी आपापसात वाटून घेतला आहे. यासह नेत्यांनी विविध आश्वासनं दिलेले कार्यकर्ते गेली महिनाभर जिल्ह्यातील गावोगावी ठरावधारकांना शोधत प्रचार करीत आहेत. मतदानाला 5 दिवसांचा अवधी उरल्याने ठरावधारकाला वेगवेगळ्या प्रकारची आमिषे दाखवून आपल्याकडे ओढण्याची स्पर्धा अधिक तीव्र झाली आहे. दूध संस्थेची नवी इमारत बांधणे, डागडुगजी करणे, गोकुळमध्ये नोकर भरतीत संधी, गावातील सोसायटीपासून कारखान्यात संचालकपदाची ऑफर, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा शब्द दिला जात आहे. पुढचे राजकारण पुढे, आता गोकुळची निवडणूक पाहू. या हिशोबाने प्रलोभनांची यादी वाढतच आहे. अटीतटीच्या लढतीमुळे ठरावधारकांचा भावही वधारला आहे. पहिल्या टप्प्यात टोकन घेतलेले आता ज्यादा रकमेची मागणी करत आहेत. गोकुळच्या मतदाराची मागणी पुरी करताना आमच्या राजकारणीची हौस पिटल्याची मिश्किल प्रतिक्रिया राबणाऱ्या यंत्रणेची कसरत सांगून जाते. अजून पुढील 5 दिवस ठरावधारक आपल्या बाजूला घेण्याची स्पर्धा तो गाठणार आहे. कोरोनामुळे ठरावधारक फार्म हाऊसवरून येण्यास टाळाटाळ करीत आहेत. टोकन घेतलेल्या या ठरावधारकांच्या हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे. जो ठरावधारक येऊ शकतो त्याला शाहूवाडी, चंदगड आणि गगनबावड्यातील विविध फार्म हाऊसवर ठेवले जात आहे. ठरावधारकांशी चाललेला संवाद विरोधकाला कळणार नाही याची विशेष दक्षता घेतली जात आहे. आजच्या या न्यूज बुलेटिनमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया गोकुळच्या ताज्या घडामोडी घेऊन. खास आपल्या लय भरी या चॅनलवर. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.